नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एका चक्रीवादळाबद्दल ऐकलं असेल त्याला ऑफिशियली ज जोपर्यंत सायक्लॉन म्हणण्यात आलं नाही ना तर तोपर्यंत आम्ही होल्डवरती ठेवला हा हो टॉपिक आता फायनली आपल्या आय एम ओकडून म्हणजे आपले इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं आहे की हे एक नवीन सायक्लॉन आपल्या देशामध्ये येत आहे तर लगेचच आपण त्याविषयी सगळी माहिती जाणून घेऊ त्याचबरोबर तुम्हाला हा टॉपिक आपल्या कोर सब्जेक्टशी लिंक करता आला पाहिजे जसं की आपण या लेक्चरमध्ये करतोय त्याला आपण जगाच्या भूगोलाशी संदर्भात जे हवामान नावाचं एक आपलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग जे चक्रीवादळ वगैरे आहे तर त्याला आपण लिंक करून व्यवस्थितपणे समजून घेऊ लेक्चर मे बी थोडंसं मोठं राहील मात्र याच्यामध्ये जॉग्राफीचं आपण पार्ट इन्वॉल्व्ह केलाय त्याच्यामुळे याची लेन जास्त असणार आहे ठीक आहे तुम्हाला सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब आहे एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत आपल्याला एक क्वेश्चन इथं बघायचा आहे म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात खालील विधानांमधून सत्य असलेली विधानं निवडायची ब क तीन विधानं दिलीत अ आहे भारतीय सागरी प्रादेशिक भागामध्ये येणाऱ्या चक्रीवादळांना नाव देण्यासाठी एकूण तेरा देशांकडून प्रत्येकी एक म्हणजे एकशे एकोणऐंशी नावे सुचवण्यात आली आहेत तर या विधानाकडे येऊ आपण कारण हा एक महत्वाचा विषय ब वादळाच्या वेगानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते जर वेग पंच्याण्णव किमी प्रति तास असेल तर त्याला अति तीव्र चक्रीवादळ म्हणतात आणि क आहे अम्फान चक्रीवादळ हे नाव थायलंड देशाने दिले आहे तर नवीन पद्धतीनुसार पुढील नाव निसर्ग बांगलादेश देईल तर पुढचं जे नाव असणार आहे तर ते निसर्ग असणार आहे का आणि ते बांगलादेश देईल का तर बरीचशी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असेल तरच तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन एक्झाममध्ये अटेम्प्ट करू शकता आजचा लेक्चर इम्पॉर्टंट आहे या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल सध्या आपल्या विजन स्टडीवरती ना मी एक नवीन कोर्स घेऊन आलो आहे राज्यसेवा बॅच तीनचा तर जे विद्यार्थी राज्यसेवा दोन हजार वीसचा ज्यांनी फॉर्म भरला होता आणि जे तयारी करतायत अशा नक्कीच या बॅचचा लाभ घ्या या बॅचचे लेक्चर्स हे बावीस मे पासून सुरू होत आहेत सध्या तुम्ही प्री बुकिंगमध्ये याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता ॲडमिशन फी एका युजरसाठी तीन हजार आहे दोघांसाठी चार हजार आणि जर तुमचा चार जणांचा ग्रुप असेल तर सहा हजार रुपयांमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल आणि याच्यामध्ये सवलत आहे जसं प्री बुकिंग सुरू आहे ना तर एक कुपन कोड यूज करून तुम्ही एक हजार रुपयांची सवलत मिळवाल तर विजन हंड्रेड हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे हंड्रेड का तर आपला शंभर दिवसांचं नियोजन आहे बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे मात्र हे आपल्याला अभ्यास सगळा शंभर दिवसांमध्ये करायचा एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला अभ्यास करून तयार आहे म्हणजे कधीही एक्झाम झाली की आपण लगेच त्या दिवशी एक्झाम देऊ शकावं ठीक आहे तर तुम्हाला सगळी माहिती समजली असेल ज्यांना ॲडमिशन घ्यायचंय त्याबद्दलच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथून जाऊन तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता तर आता ऑलरेडी तुमचा बराचसा वेळ आहे आपण डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ हा जो सायक्लॉनवाला जो विषय चालू आहे म्हणजे जे, जे चक्रीवादळवाला विषय चालू आहे इम्फानवाला तर हा चर्चेमध्ये का आहे कारण ह्या आधी जे होतं म्हणजे ह्याला वादळाचं स्वरूप नंतर प्राप्त झालंय मात्र आधी ते एक डिप्रेशन तयार झालं होतं समुद्रामध्ये तर आता हे डिप्रेशन म्हणजे नेमकं काय ते सायक्लॉन कसं काय झालं तर मित्रांनो समुद्रामध्ये वारं येणं वाऱ्याचं स्पीड येणं वादळ येणं ह्या है सगळ्या गोष्टी अगदी कॉमन आहेत मग आता वाऱ्याचा वेग किती आहे त्याची तीव्रता किती आहे तर यानुसार वाऱ्यांना किंवा त्या वादळांना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाईड केलं जातं म्हणजे सुरुवातीला एक डिप्रेशनचं स्वरूप होतं किंवा एक लो प्रेशर पॉईंट असतो त्याचं रूपांतर हळूहळू डिप्रेशनमध्ये होतं त्याच्यानंतर सायक्लॉनमध्ये होईल त्याच्यानंतर सिव्हर सायक्लॉनमध्ये होईल त्याच्यानंतर एक्स्ट्रीम सिव्हिरमध्ये होईल तर अशा त्याच्या कॅटेगरीज आहेत त्याच्या त्या वेगानुसार ते डिपेंड असतात ठीक आहे तर पंधरा तारखेलाच ही न्यूज आपल्याला मिळाली होती की बे ऑफ बेंगॉलमध्ये अशा प्रकारचं एक डिप्रेशन झोन तयार झाला आहे म्हणजे एक वादळाची स्थिती निर्माण होईल अशा प्रकारचं वातावरण तयार झालंय सोळा तारखेला दुपारी एकच्या दरम्यान आय एम डीकडून हे कन्फर्म करण्यात आलं आय एम डी म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ठीक आहे यांच्याकडून कन्फर्म करण्यात आलं की हे एक वादळ असणार आहे म्हणजे त्याचा जो स्पीड आहे तर ते वादळावाल्या कॅटेगरीमध्ये आला की लगेच त्यांनी तशा प्रकारची अनाउन्समेंट केली ह्याचं एक्झॅक्ट लोकेशन कुठं आहे तर हे आपल्या ओडिशा राज्यापासून ओडिशामध्ये सुद्धा जे पॅराडीप आहे तर पासून जवळपास अकराशे किलोमीटर अंतरावरती हे वादळ निर्माण झालंय म्हणजे ओडिसापासून एक बाराशे तेराशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्याचा धोका ओडिशासोबत इतर बऱ्याचशा राज्यांना सुद्धा आहे ही जी इमेज आहे तर ही आपल्याला आय एम डी कडून सांगितलीये की अशा प्रकारे त्या वादळाचं स्वरूप असणार आहे त्याचा प्रवास असा असणार आहे अंदमानमध्ये त्यामुळे जोरदार पाऊस सुद्धा झालाय आणि पुढं असं जात ते अगदी आपल्या ओडिशा किंवा वेस्ट बेंगॉल त्याच्यानंतर बांगलादेशपर्यंत मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होईल ठीक आहे आपल्या आयोगामार्फत असा बिलकुल क्वेश्चन विचारला जाणार नाही की कि किती नुकसान झालंय किती जणांचा मृत्यू झाला किंवा काय काय कुठल्या कुठल्या आपत्तींना फेस करावा लागलं असा क्वेश्चन येणार आहे अगदी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात जसं आपण सुरुवातीला बघितलं ना की तीन विधानं दोन विधानं देतील किंवा मॅच दि पेअरमध्ये एका बाजूला समुद्राची नावं देतील दुसऱ्या बाजूला वादळांची नावं देतील तर या रिलेटेडच आपल्याला अगदी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघायचे ठीक आहे अशा प्रकारचं ज्यावेळेस एक वीक झोन तयार झाला होता किंवा जे एक लो प्रेशर झोन ज्यावेळेस तयार झाला होता ना तर त्यावेळेस अशा आय एम डी कडून इमेज ह्या प्रकाशित करण्यात आल्या त्यानंतर त्यात थोडासा लो प्रेशर एरिया तुम्हाला इथं दिसून येईल तर हाच नंतर आता एक्सटेंड होत होत आता आपल्या ओडिशापर्यंत आलेला आहे त्याच्यानंतर तो वे बेंगॉलपर्यंत जाईल तिथून पुढं मग बांगलादेशपर्यंत सुद्धा जाऊ शकतो ठीक आहे आता या लो प्रेशर एरियामुळे बरेचसे चेंजेस होतात म्हणजे ऋतू बदलण्याचं सुद्धा हे एक मोठं रिझन असतं किंवा जे वादळ वगैरे येतात दिल्लीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झाला तर हे सगळे त्याच्यानंतर होणारे जे इफेक्ट आहेत जसं की मग दिल्लीमध्ये जोरदार पाऊस झाला अगदी गारासुद्धा पडल्यात आता त्यानंतर जो आपला नॉर्थ इंडियावाला जो भाग आहे तर तिकडं वादळ यायला सुरुवात होती म्हणजे जोरदार वारा सुटायला सुरुवात होतो तर हे सगळे चेंजेस होतात ठीक आहे आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला ले सांगितलं ना की वाऱ्याच्या वेगावरून ते कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवायचं आहे आय एम डीकडून त्याचं एक क्लासिफिकेशन बनवण्यात आलंय त्यानुसार जो लो प्रेशर एरिया आहे तर त्या ठिकाणामध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी एकतीस किलोमीटरच्या पेक्षा कमी असतो ठीक आहे म्हणजे तो एक लो प्रेशर एरिया तयार होतो त्याच्यानंतर जर समजा आणखी वेग त्याच्यामध्ये वाढला तर तो एकतीस पासून एकोणपन्नास पर्यंत जर गेला हा मी किलोमीटर पर आर मध्ये सांगतोय तर त्याला डिप्रेशन झोन म्हणता येईल किंवा ते एक डिप्रेशनचा टाईप आहे त्याच्यानंतर आणखीन डीप डिप्रेशन तयार होतं जर वेग हा पन्नास ते एकसष्ट किलोमीटर पर पर्यंत जर वाढला तर त्याच्यानंतर आणखीन जर वाढला तर त्याला एक सायक्लॉन म्हणून ओळखलं जातं म्हणजे चक्रीवादळ त्याच्यामध्ये स्पीड हा बासष्ट किलोमीटर पर पेक्षा जास्त असतो आणखीन जास्त वाढला तर त्याला आपण तीव्र चक्रीवादळ म्हणू शकतो म्हणजे त्यामध्ये स्पीड हा एकोणनव्वद पासून ते एकशे अठरा किलोमीटर पर पर्यंत जाईल यापेक्षा जास्त स्पीड वाढला एकशे एकोणीस ते दोनशे एकवीस पर्यंत त्याला अति तीव्र ती म्हणण्यात येईल यानंतर सुद्धा सुपर सायक्लोनिक स्टॉर्म सुद्धा आहे जे की दोनशे बावीस किलोमीटर पर आवर पेक्षा जर जास्त स्पीड असेल जसं की, की हरिकेन वगैरे जे आहे ना तर त्याचा स्पीड हा ऑलमोस्ट दोनशे वीस किलोमीटर पर आवरपेक्षा जास्त असतो ठीक आहे तर हे तुम्हाला क्लासिफिकेशन तरी समजलं असेल कारण आपल्याला यावरती सुद्धा अगदी मॅच दी मध्ये क्वेश्चन बनू शकतात एका बाजूला वर्गीकरण देतील आणि दुसऱ्या बाजूला त्याचं स्पीड देतील तर तुम्हाला ते मॅच करता यायला पाहिजे की किती स्पीड असेल तर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येईल ठीक आहे आता आपण आपल्या या थोड्या अम्फान या चक्रीवादळाबद्दल जाणून घेऊ हो? आता प्रोनाऊन्स मे बी थोडं चुकत असणार आहे कारण हे थायलंडने दिलेलं नाव आहे अम्फान आपण सध्या तरी त्याला म्हणतोय आणि न्यूजमध्ये पण तसाच काहीतरी उल्लेख आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीशी संदर्भात हे चक्रीवादळ आहे म्हणजे आपल्याला जास्त धोका आहे पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं आणि त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेले जे वेगवेगळे राज्य आहेत जसं की ओडिशा आहे ओडिशा व्यतिरिक्त आणखीन आठ राज्य आहेत की ज्यांना एक धोक्याचा संकेत दिलेला आहे इव्हन ओडिशामधले तर बारा जिल्ह्यांना एक अलर्टमध्ये सुद्धा ठेवलेला आहे ठीक आहे आणि याच्यामुळं जसं सांगितलं की सोळा मेच्या दरम्यान अंदमान निकोबारमध्ये खूप जोरदार पाऊस झालेला आहे लक्षद्वीपमध्ये सुद्धा चक्रीवादळांसह जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आता ओडिशामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळण्याचा सा इशारा दिलेला आहे याच्यामध्ये वादळ सुद्धा सुटेल आणि या दरम्यान जो वेग असणार आहे या चक्रीवादळाचा तर तो पासष्ट किलोमीटर वेगापेक्षा सुद्धा जास्त असेल ठीक आहे म्हणजे तो एक सायक्लॉन कॅटेगरीमध्ये गेलेला आहे ठीक आहे आता आपण थोडं कन्सेप्ट रिलेटेड बघूयात की चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय असतं तर थोडं आपण मेट्रोलॉजिकल टर्म्समध्ये याला अभ्यासू तर मेट्रोलॉजिकल टर्म अशी आहे की जे एक आ, ही टर्म जे आहे सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ हे नेमकं कशासाठी आहे तर इन्वर्ट सर्क्युलेशन हवेचं इन्वर्ट सर्क्युलेशन हे वेगाने होतं म्हणजे हवा ही आतल्या जोरदार फेरायला सुरुवात होईल एखाद्या पर्टिक्युलर स्पॉटवरती जिथं लो प्रेशर सेंटर तयार आहे ठीक आहे सर्रास त्याला एक टर्म आहे यूज केली जाते चक्रीवादांसाठी चक्रीवादळांसाठी जे सेंटर असतं ना त्याला सायक्लॉन आय म्हटलं जातं किंवा आय ऑफ सायक्लॉन म्हणून त्याला ओळखलं जातं जे की सेंटर असतं त्या ठिकाणी ठीक आहे मग हा जो लो प्रेशर झोन आहे तर तिथं अशा प्रकारे वाऱ्याचे वेग वाढू लागतो हालचाली होऊ लागतात आणि या हालचाली थोड्याशा क्लॉक सुद्धा असतात आणि काही पर्टिक्युलर एरियामध्ये त्या अँटी क्लॉक सुद्धा असतात तर हे तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळेस असं वारं फिरतंय तर जो नॉर्दर्न हेमिस्पियर आहे म्हणजे उत्तर गोलार्ध जो आहे तर त्या भागामध्ये जे ज्यावेळेस चक्रीवादळ येतात तर त्याचा जो डायरेक्शन आहे वाऱ्यांची तर ती अँटी क्लॉकवाईज असते ठीक आहे हा थोडा आणखीन आपण डीपमध्ये जाऊन अभ्यास करतोय जे आपला उत्तर गोलार्ध आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस कुठले वादळ येतात तर त्या वाऱ्याचा जो काही दिशा आहे फिरण्याची तर ती अँटी क्लॉकवाईज असते आणि तसंच आपण जर सदन हेमिस्पियरमध्ये जर बघितलं म्हणजे जो आपला दक्षिण गोलार्ध आहे पृथ्वीचा तर इथं ज्यावेळेस वेळेस वादळं येतात तर त्याची जी दिशा असते फिरण्याची तर ती क्लॉकवाईज असते ठीक आहे यावरती आपल्याला युपीएससी मध्ये वेळेस क्वेश्चन विचारलेत आणि आयोग सुद्धा युपीएससी ला कधी ना कधी फॉलो करतोय तर आपल्याला यावरती क्वेश्चन बनू शकतात ठीक आहे आता हे जे काही चक्रीवादळ जे असतात ना यांना नावं आता कशी ठरवली जातात तर प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक महासागरांमध्ये सागरांमध्ये वेगवेगळ्या एरिया वाईस त्यांना नावं ठरवण्यात येतात जसं की जर आपण किंवा मध्य ईशान्य प्रशांत महासागर बघितला कॅरिबियन समुद्र त्यानंतर मेक्सिकोचं उपसागर तर या ठिकाणी जे वादळ निर्माण होतात तर त्यांना हरिकेन म्हटलं जातं लक्षातच ठेवा हरिकेन कोणत्या कोणत्या एरियामध्ये येणाऱ्या वादळांना म्हटलं जातं अटलांटिक महासागर मध्य आणि ईशान्य प्रशांत महासागर त्यानंतर कॅरेबियन समुद्र मेक्सिकोचा उपसागर तर या भागांमध्ये जी वादळं येतात तर त्यांना हरिकेन म्हटलं जातं प्रशांत महासागराच्या सुद्धा जर आपण वायव्येला विचार केला तर वायव्यला जे वारी निर्माण होतात वादळ निर्माण होतात त्यांना टायफून म्हटलं जातं ठीक दे आहे त्यानंतर हिंदी महासागरामध्ये म्हणजेच अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरामध्ये जी वादळं येतात त्यांना ते उष्ण कटिबंधीय वादळ म्हणून ओळखलं जातं म्हणजे त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणून ओळखतो त्यानंतर जे असे पण काही वादळ असतात की ज्याच्यामध्ये डायरेक्टली ढगच फुटतोय किंवा ढग स्वतःभोवती फिरतात त्याच्यामध्ये मग पाणी आहे ढगामध्ये बर्फ सुद्धा साठलेला आहे तर ती जी वादळं असतात तर त्यांना आपण टॉर्नॅडो म्हणतो ठीक आहे तर टॉर्नॅडो म्हणजे काय तर असं वादळ की ज्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे त्याच्यानंतर बर्फ साठलेला आहे त्या ढगांमध्ये आणि ज्यावेळेस ते एकमेकांभोवती फिरत आहेत तर त्यावेळेस त्यांना आपण टॉर्नॅडो म्हणतो ओके आपण जर रिजन वाईज जर सायक्लॉनची नावं बघितली तर इथं जो टायफून्स आहेत तर ते जे चायना सी तुम्हाला इथं दिसतं तर त्या भागामध्ये जे वादळ येतात त्यांना टायफून्स म्हटलं जातं त्याच्यानंतर आपलं जो इंडियन ओशन आहे इंडियन पेनन्सोनवाला जो रिजन आहे पूर्ण तर तिथं जे वादळ येतात त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणतो म्हणजे उष्णकटिबंधीय वादळ म्हणतो त्यानंतर हरिकेन्स कुठे येतात तर जे कॅरेबियन समुद्र तर तिथं त्याला आपण हरिकेन्स म्हणतो तिथे येणाऱ्या वादळांना अमेरिकेमध्ये सर्रास आपल्याला टोर्नॅडोज अनुभवायला मिळतात त्यानंतर जो नॉर्थ ऑस्ट्रेलियावाला जो भाग आहे ना या भागांमध्ये जी वादळ येतात त्यांना विली विलीज म्हटलं जातं ठीक आहे यावरती आपल्याला वैयनिक क्वेश्चन विचारलाय जपानच्या समुद्राच्या शेजारी जे येतात त्यांना आपण टायफू म्हणतो ओके आणि आपला हा जो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉनवाला जो रिजन आहे ना म्हणजे कर्कवृत्त आणि मकर वृत्तवाला तर याच्या दरम्यान जेवढी वादळं निर्माण होतात त्यांना आपण टॉपिकल सायक्लॉन म्हणून ओळखतो ठीक आहे म्हणजे आपले चक्रीवादळ आणि याचा वेग जर बासष्ट किलोमीटर पर आरपेक्षा जर जास्त असेल तर यांना आपण चक्रीवादळ म्हणून संबोधतो ठीक आहे एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील चक्रीवादळाबद्दलचे थोडेसे आपण बेसिक पॉईंट समजून घेतले आता आपण आणखीन एकदा बघूयात की नेमकं हे चक्रीवादळ म्हणजे काय असतं तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेल्या हवेचा दाब भरून काढण्यासाठी तिथं चारी बाजूंनी वारं वाहू लागतं म्हणजे तो जो हवेचा दाब कमी झालाय पर्टिक्युलर एखाद्या ठिकाणी तर तो, तो भरून काढण्यासाठी जिकडं जास्त हवेचा दाब आहे तर तिकडून वारं हे व्हायला सुरुवात होईल तर अशा परिस्थितीमध्ये समुद्रावरती जर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि जमिनीच्या दिशेने जर हे वारं वाहू लागलं तर त्या स्थितीला आपण चक्रीवादळ म्हणून ओळखतो ठीक आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक वेळेस वादळच तयार होईल असं नाहीये वाऱ्यामध्ये समजा जर बाष्पाचं प्रमाण किती आहे किंवा वाऱ्यामध्ये वाऱ्याचा वेग हा किती लवकर शांत होतोय कमी होतोय याच्यावरती सगळं काही डिपेंड आहे म्हणजे त्या वाऱ्यामध्ये सुद्धा उष्णता किती आहे त्याच्यामध्ये थंडपणा किती आहे तर या गोष्टींवरती पुढे जाऊन ठरतं की हे वादळाची निर्मिती होणार आहे की नाही ठीक आहे तर एवढे मुद्दे तुम्हाला ऍटलीस्ट बेसिक तरी माहिती पाहिजे जेणेकरून तुम्हाला आयोगामार्फत कुठलेही क्वेश्चन आले तर ते तुम्हाला अटेम्ड करता येतील थोडंसं आपण आपल्या देशाबद्दलचा विचार करूयात की भारतामध्ये नेमकी चक्रीवादळं कोणत्या पिरियडमध्ये येतात तर दोन पिरियड आहेत एक एक म्हणजे एप्रिल ते जून पर्यंतचा पिरियड म्हणजे पावसाळा सुरू होण्याचा जो पिरियड आहे ना मे जूनवाला तर या दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती होते आणि पावसाळा झाल्यानंतर इमिजिएट म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचा जो पिरियड आहे ना तर त्यावेळेस सुद्धा चक्रीवादळांची निर्मिती होते आणि मोस्टली हे बंगालच्या उपसागरांमध्ये आणि अरबी समुद्रामध्ये होतात म्हणजे जे भारतासाठीचे जे जे चक्रीवादळ तर त्यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये अगेन डिवाइड करू शकतो एक म्हणजे जे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होतील आणि दुसरे म्हणजे अरबी समुद्रामध्ये ठीक आहे आणि अमेरिकेत जर विचार केला तर ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान हा हरिकेनचा धोका असतो म्हणजे आपण जे कॅरिबियन समुद्र जे बघितलं ना तर तिथं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये हरिकेन्स येतात आणि त्याचप्रमाणे आपण जर आपल्या साऊथ पॅसिफिक ओशनचा विचार केला ऑस्ट्रेलियाची नॉर्दर्न साईडचा जर विचार केला तर इथं नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान वादळे येतात ठीक आहे हा पिरियड सुद्धा महत्त्वाचा आहे ही खूप छान इन्फॉर्मेशन प्रियंका मॅमने आपल्यासाठी कलेक्ट केलेली आहे आणि याच्यातून खरंच बरेचसे क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करता येतील आणि याच पिरियडमध्ये सुद्धा आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर सुद्धा वादळ येतात म्हणजे नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्यान ज्यावेळेस दक्षिण प्रशांत महासागर ऑस्ट्रेलियनचा भाग तर यावेळी जी वादळे निर्माण होतात ना नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत तर त्या दरम्यान आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती सुद्धा वादळ येतात ठीक आहे आणि वाऱ्याचं असं आहे की आपल्याला त्याचं एक्झॅक्ट डायरेक्शन कधीही सांगता येणार नाही म्हणजे एक्झॅक्ट आपण प्रिडिक्ट नाही करू शकणार की वारा हा कोणत्या दिशेला जाणार आहे मात्र ते आपण थोडंसं अंदाजे ट्रायल एररच्या माध्यमातून असं कॅल्क्युलेट करतो आपल्याला ॲटलिस्ट चार, चार दिवस आधी तरी समजतं की या या प्रदेशामध्ये चक्रीवादळ निर्माण होणार आहे म्हणजे आपण आपल्या टेक्नॉलॉजीवरती तेवढं तरी रिराय राहू शकतो की चार दिवस आधी आपल्याला कल्पना येते आणि त्याच्यामुळे आता ओडिसाचा भाग सुद्धा बरासा म्हणजे बारा जिल्हे जे आहेत ते अलर्टवरती ठेवले आहेत त्यांना समुद्रकिनारापासून लांब ठेवलेलं आहे तर अशा आपल्याला प्रिकॉशन्स घेता येतात ओके आणि आपण आधीच बघितलंय की पंचेचाळीस किलोमीटर पर आवर एवढा जर स्पीड असेल तर तो कमी हवेच कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय असं कन्सिडर करायचं त्यानंतर वाऱ्याचं स्पीड हा त्रेसष्ट किलोमीटर पर पेक्षा जर वाढला तर ते तर ते एक वादळ आहे चक्रीवादळ आहे आणि त्याबद्दलच्या घोषणा ह्या आपल्या आय एम डी मार्फत केल्या जातात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यानंतर वादळांचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण सुरुवातीला क्लासिफिकेशन बघितलं ना ते ते जा 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 तर तेच इथं दिलंय जसं की त्रेसष्ट किलोमीटर पर्यंत जर त्याचा वेग असेल तर ते वादळ आहे त्याच्यानंतर एकशे वीस किलोमीटर पर आवर पेक्षा जर जास्त झालं तर त्याला आपण अतिसंहारक या कॅटेगरीमध्ये ठेवू आणि आपण जर हरिकेनचा जर विचार केला तर ज्यावेळेस एकशे पन्नासपर्यंत पर्यंत जर त्याची स्पीड असेल एकशे पन्नास किलोमीटर पर आवर पर्यंत तर हरिकेन हे सौम्य प्रकारचे आहेत म्हणजे जनरली ते टू हंड्रेड प्लस असतात दोनशे एकोणपन्नास किलोमीटर पर आवर जर त्याचा वेग असेल तर ते हरिकेन हे पाचव्या कॅटेगरीमध्ये येतात ठीक आहे तर एवढी माहिती लक्षातच ठेवा यावरती आपल्याला क्वेश्चन बनतील आणखीन काही फॅक्ट्स आहेत जसं की चक्रीवादळाची तीव्रता कशाने मोजली जाते तर एकूण वेगवेगळे असे चार प्रकार आहेत की ज्यानुसार आपण चक्रीवादळाची तीव्रता मोजू शकतो जसं की वातावरणशास्त्र म्हणजे त्याला क्लायमॅटॉलॉजी म्हटलं जातं त्यानंतर एक जनरल जे ॲव्हरेज अवलोकन आहे तर त्याच्या माध्यमातून त्यानंतर उपग्रहाच्या माहितीने आपण मदत घेऊ शकतो म्हणजे सॅटेलाईट इमेजिंग वगैरे केलं जातं ना की कुठल्या प्रदेशामध्ये कशाप्रकारे आता ढगांची निर्मिती झाली आहे किंवा इव्हन वाऱ्याची वाऱ्याचा वेग काय आहे वारं कसं वाहतंय हे आपण सगळं आता उपग्रहाच्या माध्यमातून सुद्धा करू शकतो आणि त्याचबरोबर रडारांच्या माध्यमातून म्हणजे रडार सुद्धा असे आहेत की ज्याच्या मार्फत आपल्याला आपल्याला वाऱ्याचा वेग वादळाची स्थिती ही आपल्याला जाणून घेता येईल ओके आता आपण थोड्याशा इंटरेस्टिंग पार्टकडे येऊ म्हणजे ह्या वादळांना नावं कशी दिली जातात तर आपण फक्त थोड्या आपल्या पुरतं मर्यादित राहू म्हणजे आपला जो इंडियन ओशनवाला जो पोर्शन आहे तर इथं जे वेगवेगळे असे आठ देश येतात तर यांना असा काही अधिकार होता किंवा आठ देशांनी असं ठरवलं होतं की जे वादळं हे आपल्या समुद्रामध्ये येतील जसं की मग इंडियन ओशनमधले जे म्हणजे आपलं बंगाल जे बंगालचा उपसागर आहे अरबी समुद्र आहे हिंदी महासागर आहे तर इथं जे वादळं येतील तर त्यांना नावंही या आठ देशांमार्फत ठरवण्यात येतील म्हणजे ही प्रोसेस ही प्रॅक्टिस दोन हजार सालापासून सुरू केली दोन हजार चारमध्ये अगदी त्याला एक प्रॉपर एका टेबलमध्ये फॉर्म करण्यात आलं म्हणजे प्रत्येक देशांकडून आठ आठ नावं सुचवण्यात आली असे आठ देश आहेत ना तर आठ गुणिले आठ म्हणजे चौसष्ट नावं ही सुचवण्यात आली मग ही नावं कोणत्या सिक्वेन्समध्ये दिली असतील तर त्या देशाच्या इनिशियल पासून म्हणजे अल्फाबेट जो पहिल्यांदा येईल तर तो, तो देश पहिल्यांदा नाव सुचवणार आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल बांगलादेश आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आठ कोणते कोणते देश तर त्याच्यामध्ये बांगलादेश आहे भारत आहे म्यानमार थायलंड त्यानंतर श्रीलंका मालदीव पाकिस्तान ओमान तर हे आठ देश आधी होते मात्र रिसेंटली तीस एप्रिलला बरेचसे चेंज झालेले पाच आणखी नवीन देश ऍड करण्यात आले म्हणजे असा टोटल तेरा देश बनलेले आहेत ठीक आहे आणि प्रत्येक एका देशाकडून तेरा नावं सुचवली जातात म्हटल्यानंतर तेरा गुणिल तेरा म्हणजे एकशे एकोणसत्तर नावं ही आता एका टेबलमध्ये फॉर्म करण्यात था, आलीत आणि प्रत्येक देशाचा एक सिक्वेन्स येईल की हे वादळ येऊन गेल्यानंतर हा देश नाव ठरवणार आहे तर असा प्रकार हा ऑलरेडी आठ देशांनी प्रॅक्टिस केलेला आहे दोन हजार चारपासून पासून ते दोन हजार वीसपर्यंत पर्यंत म्हणजे आता त्यांची नावं सगळी संपलेली आहेत तर ही लिस्ट सुद्धा तुम्ही बघू शकता जसं की बांगलादेश भारत म्यानमार सॉरी मालदीव्ज म्यानमार ओमान पाकिस्तान श्रीलंका थायलंड तर हा सिक्वेन्स होता आणि ऑफकोर्स तो सिक्वेन्स त्यांच्या अल्फाबेटनुसार आहे म्हणजे बांगलादेश पहिल्यांदा बी आहे म्हणून बांगलादेश पहिल्यांदा आय इंडियाचा आहे एम मालदीवचा म्हणजे एम ए आहे म्हणून मालदीव पहिल्यांदा एम वाय आहे म्हणून म्यानमार नंतर तर असा तो सिक्वेन्स ठरवण्यात आला अल्फाबेटनुसार प्रत्येक देशाची आठ नावं होती जसं की बांगलादेशची ओनिल होतं ओग्नी होतं निशा गिरी हेलन चपाला ओखी आणि फानी ठीक आहे तर अशी बांगलादेशची नावं होती भारताचा आपण विचार केला तर अग्नि आकाश बिजली जल लहर मेघ सागर आणि वायू तर अशी आठ नावं आपण ठरवली होती मग आता काय झालं की शेवटचं नाव तुम्हाला दिसतंय का इथं थायलंडकडून की अम्फान नाव हे ठेवण्यात आले जे की शेवटचं नाव आहे या टेबलमध्ये मग आता पुढचं नाव कुठलं घ्यायचं तर मग आता परत बांगलादेशकडे जायचं का की पहिलं नाव त्यांनी ओनिल ठेवलं होतं ते घ्यायचं तर असं होणार नाहीये एक नवीन टेबल फॉर्म करण्यात आलंय तीस एप्रिलला आणि त्यानुसार आणखीन पाच देश सुद्धा ऍड करण्यात आले म्हणजे ते पाच देश कोणते आहेत मग नवीन त्याच्यामध्ये मग इथं इराणचा समावेश झालाय कतारचा समावेश झालाय यु ए ऍड झालाय त्यानंतर यम एन ऍड झालंय आणि सौदी अरेबिया ऑलरेडी हे देश ॲड झाले होते म्हणजे असं नाही की यावर्षी तीस एप एप्रिललाच हे ॲड करण्यात आले असं नाही आहे इवन एम एनचा विचार केला तर ते दोन हजार सोळामध्येच ऍड करण्यात आला होता म्हणजे आता ऍड केला म्हणजे काय तर या जे देशांमध्ये जी वादळं येतात या रिजनमध्ये म्हणजे यम एन सुद्धा त्यांना नाव जे देताना याच आठ देशांपैकी नाव देईल ठीक आहे म्हणजे ऑफिशियली ते टेबलमध्ये ऍड केला नव्हता पण जेवढी काही वादळ एम एनमध्ये मध्ये आली तर त्यांना ही नावं याच टेबलनुसार दिली होती ठीक आहे म्हणजे जो जुना टेबल आहे आठ नावांचा तर त्यानुसार नावं दिली होती आता ऑफिशियली ही नावं संपल्यानंतर या सगळ्याच देशांना ॲड केलं मग सौदी कतार इराण यु ए हे तर दोन हजार अठरामध्ये ॲड झालेले आहेत मग आता एकूण झाले हे तेरा देश प्रत्येक देशाकडून तेरा तेरा नावं सुचवण्यात आलीत मग तेरा गुणिले तेरा म्हणजे एकशे एकोणसत्तर नावं ही टोटल टेबलमध्ये ॲड करण्यात आलीत आणि त्यानुसार मग आता हा सिक्वेन्स कसा राहील तर पहिलं हे बांगलादेशचं नाव आहे बी पासून तर बांगलादेशनी जे पहिलं त्यांचं नाव सुचवलंय तर ते आहे निसर्ग ठीक आहे पहिलं नाव हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे येणाऱ्या कुठल्याही एक्झामसाठी या टेबलमध्ये चेंज झालाय ना तर म्हणून आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल ठीक आहे तर निसर्ग हे नाव लक्षातच आहे जे की बांगलादेशकडून सुचवण्यात आहे शेवटचं नाव कुणाचं आहे ते पण बघा यम एन वाय पासून सुरू आहे म्हटल्यानंतर सगळ्यात शेवटी एम एन आहे आणि एम एननी जे नाव सुचवलंय तर ते आहे सगळ्यात शेवटचं म्हणजे लास्ट जे नाव त्यांचं आहे तर ते आहे समा म्हणजे एस ए एम एच एच ठीक आहे भारताची आठ नावं कोणती आहेत बरी या वर्षीची ते आपण थोडीशी बघून घेऊ भारतानी गती तेज मुरासू आग व्योम जार प्रभोह नीर प्रभाजन गुर्नी अंबुड त्यानंतर जलाधी आणि वेगात अशी नाव ठेवलेली आहेत तर ऑलमोस्ट बरेचसे संस्कृत नावं इथे इन्वॉल्व्ह आहेत ही आ, काई काई आता ही नावं कुठली ठेवायची तर हे प्रत्येक देशाचा चॉईस असतो मग ते फुलांची नावं देतात प्राण्यांची नावं देतात काही जे काही फेवरेट नावं असतील तर अशी नावं चूज केली जातात म्हणजे असं काही कंपल्शन नाही आहे की वादळ वाईट परिस्थिती घेऊन येतं म्हटलं तर वा नावसुद्धा आपण वाईटच ठेवायचं असं नाही आहे ठीक आहे आता आपण जाता जाता थोडंसं आय एम डीबद्दल जाणून घेऊ बरंसं लेक्चर स्टेज झालेलं आहे आय एम डी म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि हे आपल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येईल म्हणजे भारतीय हवामान विभाग जो आहे तो तो भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येईल ठीक आहे आणि याची स्थापना ही अठराशे पंच्याहत्तरमध्ये करण्यात आली होती त्या दरम्यान ब्रिटिश आपल्या देशामध्ये होते तर त्यावेळेसच याची स्थापना झालेली आहे याचं मुख्य कार्य काय तर ही संस्था हवामान क्षेत्रामध्ये निरीक्षण ठेवण्याचं काम करते त्यानंतर हवामानाचा अंदाज देणं भूकंपाचा अभ्यास करणं तर या सगळ्या जबाबदाऱ्या या आय एम डीवरती असतात ठीक आण आहे आणि याचं हेड ऑफिस ऑफकोर्स नवी दिल्लीमध्ये आहे तर एवढी माहिती आपल्याला ले आजच्या लेक्चरमध्ये बघायची होती आय होप तुम्हाला सगळी माहिती लक्षात सुद्धा राहील सेल्फ अनालिस्टचा जो आपण क्वेश्चन बघितला होता ना तर त्याकडे आपण येऊ अविधान बघा थोडंसं इंटरेस्टिंग दिलंय कन्फ्यूज करू शकता तुम्हाला मात्र थोडं कॉमन सेन्स यूज करा ना की लगेच तुम्हाला याचा आन्सर देता येईल अविधान कळेल तुम्हाला भारतीय सागरी प्रादेशिक भागांमध्ये येणाऱ्या चक्रीवादळांना नावं देण्यासाठी एकूण तेरा देशांकडून प्रत्येकी एक म्हणजे एकशे एकोणऐंशी नावं सुचवण्यात आली आहेत प्रत्येक देशाकडून एक म्हटल्यानंतर एकशे एकोणऐंशी होईल का बरं तर नाही ना म्हणजे तेराच नावं होतील आणि तेरा नावं प्रत्येक देशाकडून देण्यात आलेत म्हटल्यानंतर टोटल ही तेरा गुणिल तेरा वन सिक्स्टी नाईन होते वन सेवन्टी नाईन नाही त्याच्यामुळे हा विधान चुकीचं आहे ब वादळाच्या वेगानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते जर वेग पंच्याण्णव किमी प्रति तास असेल तर त्याला अतितीव्र चक्रीवादळ म्हणतात हे आपण बघितलंय तर त्याला काही अति तीव्र म्हटलं जात नाही याला फक्त तीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं ज्यावेळेस वाऱ्याचा वेग हा एकशे एकोणीस किलोमीटर पर पेक्षा वाढेल तर त्यावेळेस आपण त्याला अति तीव्र म्हणू सध्या फक्त त्याला एक सिवर सायक्लॉन म्हटलं जातं म्हणजे तीव्र सायक्लॉन म्हणता येईल कारण त्याचा स्पीड हा एकोणनव्वद किलोमीटर ते एकशे अठरा किलोमीटर पर आवर ते एवढाच या आहे याच्या दरम्यान आहे आणि इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये जो आकडा दिला तो आहे नाइंटी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह हा एटी नाईन किलोमीटर पर आवर आणि वन एटीन किलोमीटर पर आरच्या दरम्यान असतो ठीक आहे त्यानंतर क विधान अम्फान चक्रीवादळ हे थायलंड देशाने दिलेले नाव आहे तर नवीन पद्धतीनुसार पुढील नाव निसर्ग बांगलादेश देईल विधान योग्य आपण ऑलरेडी बघितले क विधान आपलं बरोबर आहे म्हटल्यानंतर आपला आन्सर येईल पर्याय क्रमांक एक फक्त क विधान योग्य आहे ठीक आहे तर मला माहिती आहे की लेक्चर थोडं घाईमध्ये झालंय पण बरीचशी इन्फॉर्मेशन कव्हर केली आहे ना तर तुम्हाला एक हेल्पफुल ठरेल नॉलेज बुस्टर आहे हे तुम्हाला लेक्चर कसं वाटलं याबद्दल सुद्धा कमेंट करून कळवाच आणि जाता मी तुम्हाला विजन स्टडी संदर्भात काही अपडेट देतो विजन स्टडीचं ॲप हे ऑलरेडी प्ले स्टोरवरती आले तुम्ही त्याचा लाभ घेत असाल आ, फ्री टेस्ट आहेत प्रॅक्टिस टेस्ट आहेत प्रत्येक वेनेसडे हा विनिंग वेनेसडे तिथे इतिहास अर्थशास्त्र अंक टेस्ट अगदी मोफत सॉल्व्ह करू शकता सॅटर्डेला सुद्धा तसंच आहे आणि सध्या विजन स्टडीजवरती जे आम्ही कोर्स घेऊन आलो आहे तो राज्यसेवा बॅच तीन आहे ज्याच्यामध्ये नक्की तुम्ही प्रवेश घ्या जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करताय फॉर्म भरला असेल दोन हजार वीसचा तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये प्रवेश घ्या आणि या बॅचमधून तुम्हाला जवळपास एक हजारपेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर्स मिळतील दीडशेपेक्षा जास्त सब्जेक्ट वाईज टेस्ट वीसपेक्षा जास्त फुल अँड टेस्ट होत आहेत आणि या कोर्सची व्हॅलिडिटी ही तुमची राज्यसेवा पूर्वपरीक्षा होईपर्यंत असणार आहे ठीक आहे आणि तुम्ही मल्टी युजर घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही चार जणं वगैरे जर ग्रुप ॲडमिशन घेताय ना तर सहा हजार रुपयेचं ॲडमिशन फी आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक हजाराची सवलत मिळेल जर तुम्ही विजन हंड्रेड हा कुपन यूज केला तर ओके आणि ज्यांची परिस्थिती चांगली अशा आणि कुपन यूज करू नये अशी माझी एक रिक्वेस्ट आहे एक हजार रुपये जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर फुल फीस भरून ॲडमिशन घ्या आणि ही सवलत ही सोळा ते एकवीस मे पर्यंतसाठीच असणार आहे तर याच अपडेट सोबत आपण इथंच थांबू भेटूयात आपले येणार लेक्चर्स मध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विजन स्टडी वर स्टेट -E बोर्ड एन आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात तुम्ही व्हिजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोनों ही वाचे तर वाट कशाची पाहताय एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे आम्ही प्रवेश घेतलाय तुम्ही ही घ्या अधिक माहितीसाठी आजच भेट द्या visit www.visionstudy.in हो स्वप्न पूर्ण होतात